महानगरपालिकेच्या हद्दीत 31 डिसेंबर 2015 नंतर किती कामे झाली आहेत त्याचे सर्वेक्षण करावे, त्यानंतर या अनधिकृत बांधकामावरती कारवाई करावी असे निर्देश उच्च न्यायालयाने नवी मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत। त्यामुळे नवी मुंबई शहरात नव्याने सुरू होणाऱ्या अनधिकृत बांधकामाला आता खेळ बसणार आहे, तसेच ते उभारणाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार राहणार आहे। बांधकामाच्या विरोधात किशोर शेट्टी यांनी 2022 मध्ये जनहित याचिका दाखल केली होती। उच्च न्यायालयाने निर्णय देताना अनधिकृत बांधकाम सुरू आहे त्यावर तात्काळ कारवाई करावी, तसेच 31 डिसेंबर 2015 नंतर किती बांधकामे झाली आहेत याचे सर्वेक्षण करून त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे आता 31 डिसेंबर 2015 नंतर करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्याची टांगती तलवार आहे।